येता पाचवी मैथमेटिक्स चैप्टर 3 मल्टीप्लिकेशन प्रैक्टिस सेट 14 आपण ते थोडवायचा आहे. आता आपल्याला मल्टीप्लिकेशन ही क्रिया येता तिसरे पासून सुरू आहे. चौथीला आपण लॅटिस मेथडने आणि प्रॉपर मेथडने मल्टीप्लिकेशन शिकलेलो होतो. या इथे मध्ये आपल्याला दोन अंकीने तीन अंकी लागूने तीन अंकीने तीन अंकी लागूने तसेच 2 डिजिट नंबरने 5 डिजिट नंबरला मल्टीप्लाई करणे यासारखे मोठे गुणाकार शिकायचे आहे. त्यामुळे हा गुणाकार जो आहे हा गुणाकार फार काळजीपूर्वक आपण सोडवायचा आहे, समजून घ्यायचा आहे. या गुणाकार सोडत असताना ज्या चुका होतात त्या चुका इतर समजून घेतल्या की त्या पुन्हा चुका आपल्याकडे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आपण काळजीपूर्वक मल्टिप्लिकेशन पूर्ण करायचं आहे, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये फक्त मल्टिप्लिकेशन नसतं तर दोन क्रिया असतात, एक तर मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन. कारण टप्प्यानं वाढत जाणाऱ्या संख्या म्हणजेच मल्टिप्लिकेशन असतं, वाढत जाणे म्हणजेच बेरीज करणे. म्हणजे मल्टिप्लिकेशनमध्ये ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन या दोन्ही क्रिया असतात. दोन्ही क्रिया पण फार काळजीपूर्वक करायच्या आहेत. पहिल्यांदा तर 5 एक्झाम्पल आहेत मल्टिप्लाय प्रमाणे 14 मधली 5 एक्झाम्पल तुम्हाला सोडवून देईन आणि त्यात उरलेले 5 तुम्ही घरी सोडवायचे. उदाहरणे काळजीपूर्वक जरा बघून घ्या. फर्स्ट एग्जाम्पल इज 327 मल्टीप्लाय बाय 19. आता इथे लॅटिस मेथड वापरायची नाही, अजिबात आपली प्रॉपर मल्टिप्लिकेशनची मेथड वापरायची आहे. 92 न 327 ला मल्टीप्लाय करायचं आहे. युनिट प्लेस हा एक 2 आहे. पहिल्यांदा या 2 न या तिन्ही अंकांना मल्टीप्लाय करू. 2 × 7 = 14. एरर नंबर 1, कारण 14 आपण असं लिहितो त्यातला हा 4 इथे लिहिला, हा 1 हा काय झाला कॅलेंडर ओव्हर नंबर झाला. 2 × 2 = 4 प्लस हा कॅलेंडर ओव्हर नंबर. बरीच मुलं गुणाकार करताना त्यांना गुणाकार येत असतो, बेस असते 14 करतात आणि बेस दोन्ही 4 करतात. हा हातचा जो आलेला आहे ज्याला आपण कॅलेंडर ओव्हर नंबर म्हणतो तो लिहायला विसरतात, त्यामुळे तो घ्यायला विसरायचा नाही अजिबात. 2 × 7 = 14 कॅलेंडर ओव्हर नंबर 1. 2 × 2 = 4 + 1 = 5. आता इथे कुठलाही कॅलेंडर ओव्हर नंबर नाही. 2 × 3 = 6. ही पहिली स्टेप आपली झाल्यानंतर पुन्हा एकदा चेक करून पाहायची. 2 × 7 = 14 कॅलेंडर ओव्हर नंबर 1. 2 × 2 = 4 + 1 = 5. 2 × 3 = 6. आता आपण या 9 ने मल्टिप्लाय करणार आहे. 9 हा 10 स्टेप आहे, दशक आहे तो. त्यामुळे ऍक्च्युअली ते 90 ने गुणायचं आहे. 90 ने गुणणे म्हणजे दशकाचा 0 या 4 खंडाला विसरायचं नाही. जर हा 0 त्याला तुम्ही विसरला तर तुमचा गुणाकार सगळा तुटतो. आपण गडबडीमध्ये काय करतो, हा 0 लिहित नाही आणि 9 × 7 = 63 इथे लिहितो. त्यामुळे सगळा गुणाकार पुढे चुकतो. 2 न गुणल्यानंतर 2 हा युनिट होता, एकक होता, त्यामुळे आपण सरळ गुणाकार केला. हा जो 9 आहे हा 10 प्लेस आहे, तो दशक आहे. त्यामुळे ते ऍक्च्युली 90 + 2 आहे. 2 न गुणून झालं आता 90 न गुणायचं आहे आणि त्या 90 झिरो आपण इथे लिहिला आणि फक्त आता 9 न गुणाला सॉल्व करायचं आहे. 9 × 7 = 63. 9 × 7 = 63. 10 चा ट्रेस मारू पुढचा जो कॅलेंडर ओव्हर नंबर घेऊन ठेवू, तर हा 1 हा 2 चा होता. आता आलेला 6 हा 9 ने गुणले वाढला आहे. 9 × 7 = 63 कॅलेंडर नंबर 6. 9 × 2 = 18 + 6 = 24. पुन्हा कॅलेंडर नंबर आला 2, त्याचा 2. 9 × 3 = 27 आणि 2 = 29. या स्टेपचे अंक लिहिताना अंकाखाली अंक लिहायचे, अजिबात गडबड डिसबड करायचं नाही. अंकाखाली अंक लिहिल्यामुळे पुढे जे आपण ॲडिशन करणार आहे हे बेरीज करायला फार सोपं जातं. आता अंकाखाली अंक लिहिण्याचं बेरीज करू. 4 + 0 = 4, 5 + 3 = 8, 6 + 4 = 10 कॅरी नंबर 1, 9 + 1 = 10 कॅरी नंबर 1, 2 + 1 = 3 अँड दिस इज अवर आन्सर. युनिट 10, 100, 1000, 13,084 is our answer. In this way, we solve example number 1 of multiplication 327 multiplied by 92. Next, 3-digit number into 3-digit number. 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. ते एक्झाम्पल पाहू. 807 into 126.
एस दिन आई केला मल्टीप्लाई करून घेऊ 6 7 42 साइज असते 42 कॅरी नंबर 4 तुम्ही आणि इथे द्या काय इथे द्या तुम्हाला तुमचं सिरीज पडेल त्या ठिकाणी तुम्ही कॅरी नंबर नंबर लिहू शकता किंवा मला देऊ शकता चालेल आता गंमत खरी आहे 6 इनटू 0 6 ने 7 ला मल्टीप्लाई केले आपण आता 42 आलं 2 इथे ना कॅरी नंबर 4 इथे द्या किंवा इथे द्या ते द्या आता 6 ने 0 ला मल्टीप्लाई करताना बरीच मदत 6 इनटू 0 6 च करतात शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं किंवा शून्याला कोणत्याही संख्येला गुणलं तरी गुणाकार नेहमी शून्य येतो त्यामुळे 6 गुणिले 0 0 येणार आणि तो शून्य तर येत नाही आलेला हातचा जो आहे हा 4 हा विसरायचा नाही हा काळजीपूर्वक लक्षात ठेवायचा 6 * 0 0 + 4 4 ला येते म्हणजे पुढे इथे 0 + 4 0 येतात त्यामुळे उत्तर चुकतं पुन्हा एकदा बघा 6 गुणिले 7 42 हातचे 4 6 0 0 6 गुणिले 0 0 आणि हातचा 4 इथे आले 4 आणि मग 6 गुणिले 8 6 * 8 48 इथे हा गुणाकार संपला थोडे शब्द लांब कडा मी तुम्हाला सुचवून द्यायला बोलले पडेल आता हे 2 ने मल्टीप्लाई करायचे हा जो 2 होता आहे हा कुठल्या बेसला आहे 10 बेसला आहे म्हणजे ऍक्च्युअली हे 2 नाही तर किती ते 20 आहे आणि त्या 20 चा 0 आपण तिथून घ्यायचा आहे आणि मग हे 2 ने मल्टीप्लाई करू 2 * 7 14 कॅरी नंबर 1 2 * 0 0 + 1 1 एंड 2 * 8 16 अंकाखाली अंक अचूक लिहायचे मोठे द्या सुटसुटत द्या काही फरक पडत नाही आता 1 ने गुणायचा आहे आता 1 हा 1 नाही आहे तो किती आहे 100 प्लस लाईन आहे म्हणजे किती आहे 100 आहे 100 ला 100 म्हणजे आपण 100 असे लिहितो म्हणजे हे ज्या दोन 0 आहे ह्या दोन 0 आपण काही तरी गुण ठेवायचा हा एक पहिला 0 हा दुसरा 0 आणि मग ह्या 1 ने मल्टिप्लाई करायचं 1 * 7 7 1 * 0 0 1 * 8 8 मग याचा आपण ऍडिशन करू तिघांचं काळजीपूर्वक ऍडिशन करू 2 आणि कसं राहिला 4 + 4 8 8 + 1 9 बऱ्याच वेळा गणितामध्ये मुळे या दोघांचा ऍडिशन करतात हा आम्ही विसरतो तिन्ही अंक काळजीपूर्वक करायचे 8 + 1 9 9 + 7 16 कॅरी नंबर 1 4 + 6 10 10 + 1 11 कॅरी नंबर 1 1 + 8 9 + 1 10 This is our answer. You need 10,100,000 lakh. 1,1682. It is the second example. Multiplication of 3-digit number by 3-digit number. 3 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणलं. काळजीपूर्वक अशा प्रकारे आपण गुणाकार करत राहायचा आहे. Next.
8 into 6, 48 plus 5, 53. Add say application was taken. Carry number 5. 8 into 5, 40. 40 plus 5, 45. सगळ्यांक एकाखाली एक मांडले बेरीज करणं फार सोपं जातं आपण जेवढे होत नाही सगळ्यांक एकाखाली एक काळजी करून मांडा 0 plus 0 plus 0 0 0 plus 3 plus 0 3 0 plus 0 plus 6 6 1 plus 3 4 5 plus 5 10 कॅरी नंबर 1 4 plus 1 5 तसं आपण मल्टिप्लिकेशन चेक करतो त्याचप्रमाणे ऍडिशन पण परत चेक करायचं म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही आपल्याला सगळं येत असतं आणि आपल्याला गडबड लागलेली असते सगळ्यात आधी आपलं एक्झाम्पल पूर्ण हवं आणि या गडबडीमध्ये एखादा हत्सा किंवा एखादा अंक लिहायला चुकतो आणि आपल्याला गुणाकार घेत असून देखील आपलं उदाहरण चुकतं आणि मग आपल्याला वाटतं मला गुणाकार येतच नाही गुणाकार सगळ्यांना येत असतो फक्त आपली गडबड आणि नजर चुकीमुळे आपली बरीचशी उदाहरणं चुकतात त्यामुळे शांत डोक्याने पुन्हा एकदा उदाहरणाची बेरीज तपासून घेऊ शून्य से शून्य शून्य ने तीन तीन शून्य ने शून्य सहा तीन ने एक चार पाच ने पाच दहा सहा एक चार एक पाच आता आन्सर रेट करूया आपण युनिट 800 1000 अँड 10 5 लॅक 4000 630 इट इज अवर आन्सर काळजी करून उदाहरण पाहून घ्या त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 डिजिट नंबर बाय 3 डिजिट नंबर थोडासा मोठा गुणाकार आहे हा 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने गुणायचा आहे आपण गुणाकार करू हा पुन्हा 4,370 into 824 थोडासा मोठा गुणाकार आहे सोडो एक्झाम्पल 4 ने मल्टिप्लाय करूया पहिला 4 into 7 4 7 28 कॅरी नंबर 2 4 into 1 4 plus 2 6 4 into 3 12 कॅरी नंबर 1 4 into 4 16 plus 1 17 पुन्हा चेक करू आपण 4 7 28 7 2 4 1 4 हे 2 6 4 1 12 7 1 4 4 16 आणि हा 1 17 4 ने गुणिले गुणाकार बरोबर आहे आता आपण या 2 ने म्हणजे 20 ने गुणणार आहोत 20 ने गुणताना 0 लिहिली आणि 20 म्हणजे हा जो 1 आहे 0 ने घेतलेला आता 2 ने मल्टिप्लाय करू 14 याचा जो कॅरेट वर नंबर आहे असा आहे त्याची डोक्यावर घेऊ आपण 2 1 2 हा 1 3 बेचित 6 बेचो 8 अंकाखाली अंक आहेत त्याची खात्री करून घ्या प्लस आता 8 म्हणायचं आहे 8 किती येते 800 आहे ह्या दोन शून्य इथे देऊ आपण 0 0 8 into 7 56 याचा कॅरेट वर नंबर याच्या डोक्यावर घेऊ किंवा तुम्ही मनात धरा की बाजूला कुठे येईल याचा अर्थ फक्त तो लक्षात पाहिजे आपण घेतलाय तो 8 into 7 56 कॅरेट नंबर 5 8 into 1 8 plus 5 13 कॅरेट नंबर 1 8 into 3 24 plus 1 25 कॅरेट नंबर 2 8 into 4 32 plus 2 34 अगेन वे रेचेक पुन्हा चेक करू 8 ने गुणायचं होतं 800 आहे दोन शून्य लिहिले 800 आठ सात छप्पन हजार पाच आठ एक आठ पाच 13 हजार एक आठ त्रिक चोवीस आणि एक 25 हजारचे 2 8 छे 32 आणि हे 2 34 आता यांचं करायचं आहे ॲडिशन 8 प्लस 0 प्लस 0 8 4 प्लस 6 10 कॅरेट नंबर 1 6 प्लस 1 7 7 प्लस 3 10 10 प्लस 2 12 कॅरेट नंबर 1 3 प्लस 1 4 4 प्लस 6 10 10 प्लस 7 17 कॅरेट नंबर 1 5 प्लस 1 6 6 प्लस 8 14 प्लस 1 15 कॅरेट नंबर 8 1 4 प्लस 1 5 अँड 3 ऍडिटिव्स अगेन वी रिचेक 8 प्लस 0 8 4 प्लस 6 प्लस 4 10 कॅरेट नंबर 1 1 प्लस 6 7 7 प्लस 3 10 10 प्लस 2 12 कॅरेट नंबर 1 1 प्लस 3 4 4 प्लस 6 10 10 प्लस 7 17 कॅरेट नंबर 1
1 plus 5, 6, 6 plus 8, 14 plus 1, 15, caret number 1, 1 plus 4, 5, and 3 as it is. So our answer is 35,57,208. It is a multiplication of 4 digit number by 3 digit number. It is a very easy example of multiplication. Only carefully we can solve it and arrange the numbers at one by one in the sequence like that, and then add carefully and again recheck your example, then you will do any multiplication easily. Next, number 5.
8 into 3, 24. Array number 2. 8 into 0, 0 plus 2, 2. 8 into 2, 16. Again we check 17,66,448. In this way, we learn how to multiply 3-digit number by 2-digit number, 3-digit number by 3-digit number, 4-digit number by 3-digit number, and 5-digit number by 2-digit number. Remaining examples you should solve yourself in your notebook and recheck your answers by this way. तुम्हाला प्रॅक्टिस सेट 14 मध्ये मल्टीप्लिकेशन हा जो चॅप्टर आहे त्यातील प्रॅक्टिस सेट 14 मध्ये जो पहिला क्वेश्चन आहे मल्टीप्लाय त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे 5 एग्जांपल तुम्हाला मी सोडून दिलेले आहेत. याप्रमाणे तुम्ही जर समजून घेतला आणि गुणाकार केला तर पुढचे 5 एग्जांपल तुम्हाला सहज सुटतील. एकूण 10 एग्जांपल आहेत, सॉरी 12 एग्जांपल आहेत. जे 12 च्या 12 एग्जांपल तुम्ही वहीमध्ये आजच सोडवायचे आहेत. काळजीपूर्वक अभ्यास करून मल्टीप्लिकेशन चॅप्टर तुम्हाला समजला असेल, मल्टीप्लिकेशन प्रॉपर मेथड तुम्हाला कळले असेल अशा शक्य करतो. आणि पुढील व्हिडिओमध्ये लगेचच भेटू वर्ड एक्झाम्पल शाब्दिक उदाहरण गुणाकारावर आधारित इंग्रजीमध्ये आहे ते समजावून घेऊ आणि शाब्दिक उदाहरणामधील क्रिया पटकन कशा ओळखायच्या आणि कुठली क्रिया करायची याविषयी आपण बेरीज वजाबाकी मिश्र गणितामध्ये शिकलेलं आहे. आता गुणाकार भागाकार यांच्यावरचे शाब्दिक उदाहरण आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत सर्वांना हा होमवर्क करण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.